नमस्कार, या ठिकाणी आपले स्वागत आहे। आज तलाव जिथे कमळ तिथे या उपक्रमांतर्गत आम्ही भेट देणार आहोत एका नवीन तलावाला, आणि त्या ठिकाणी आम्ही कमळांची बीजे रुजवणार आहोत, त्याचे रोपण करणार आहोत। खामगाववरून आम्ही सरळ निघलो पिंपळगाव राजा मार्गे। आता या ठिकाणी मध्ये आम्हाला एक गाव लागलं, ते आहे कोथळी। जवळजवळ त्यानंतर तारापूर, जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावरचा प्रवास करून आम्ही आता या ठिकाणी या प्रकल्पाला पोहोचलो। ही आमची टीम आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहोत। नमस्कार, या ठिकाणी मोताळा तालुक्यातील पलढग या प्रकल्पावर आम्ही या ठिकाणी सर्व पर्यावरण प्रेमी खामगाव येथील आलेलो आहोत। या ठिकाणी संजय गुरव सर कमळाच्या ज्या बिया, ज्याला कमलकट्टा म्हणतो आपण, त्याचे या ठिकाणी सीडबॉल तयार करत आहेत। बघा, तळ्याच्या काठी असलेली जी माती आहे, गाळाची माती आहे, त्या गाळाच्या मातीमध्ये त्याचा गोळा करून, चेंडूसारखा गोळा करून त्याच्या मध्यभागी त्यांनी या बिया टाकलेल्या आहेत। आणि ह्या सीडबॉल तयार झाल्यानंतर ते स्थिर पाण्यामध्ये सोडले जाणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी, हे या ठिकाणी पलढग प्रकल्प आहे। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपण पाहत असाल, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सीडबॉल तयार करत आहेत। बिया जर का आपण पाण्यामध्ये फेकून जर दिल्या, तर त्या बिया वजनाने हलक्या असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत, म्हणजे पाण्याच्या ज्या लाटा निर्माण होतात, त्या लाटांबरोबर त्या काठावर जाऊ शकतात आणि काठावर गेल्यानंतर त्या पाण्यामुळे फेकल्या जातात काठावर, म्हणजे त्या निष्क्रिय होतात। परंतु या ठिकाणी सीडबॉलमध्ये जर का आपण त्या टाकल्या, तर सीडबॉल जो मातीचा बनलेला आहे तो तळाशी जातो आणि तळापासून ते कमळ रुजण्यास सुरुवात होते आणि अतिशय यशस्वीरित्या कमळ भविष्यात यामुळे उगवू शकतात। या ठिकाणी 6वा सीडबॉल तयार करणं सुरू आहे। अनेक बिया या ठिकाणी आणलेले आहेत। प्रकल्प फार मोठा आहे आणि या प्रकल्पाच्या चौफेर आता ही सीडबॉल फेकण्याची आमची मनीषी आहे। पडलग आहे ते, पडलग आणि हे पडलगच आहे। फक्त ते फॉरेस्टवाले येतात की नाही फिरणारे, त्या बुलढाण्याकडून ते जे पॉईंट ठेवले फॉरेस्टवाले ना, त्या पॉईंटवरून जे सफारीवाले येतात, तर ते त्या एरियातून इकडे येतात, त्या काठाने येतात आणि या हा जो रोड आहे या रोडनं ते येतात जातात। सर महिन्याभर पाणी तिथं होतं गेला, आम्ही फोटो घेतो असे वगैरे। नमस्कार, या ठिकाणी पहा, आपण जे आता थोड्या वेळापूर्वी सीडबॉल कसे तयार करायचे हे शिकलो आणि ते तयार केलेले आपण जे सीडबॉल आहेत कमळाचे, ते आता या ठिकाणी प्रत्यक्ष संजय गुरव आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ऋषिकेश बोरे आहेत, त्याच्यानंतर हरंगुळे सर आहेत, तेजस भुमरे आहे, असे सर्व ज्ञानेश्वर बोरे, गौरव इंगळे आणि तेजस भुमरे आणि मी या ठिकाणी किशोर भागवत यांच्या टीममधला एक सदस्य, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आता हे जे सीडबॉल तयार केले आहेत कमळाचे, ते या ठिकाणी संजय गुरव सर टाकतायत। बघा, अगदी हळूच पाण्याच्या तळाशी सीडबॉल आपल्याला सोडायचा आहे, तो फुटला नाही पाहिजे। बिया म्हणजे जे बीज आहेत ते बीज त्या गोळ्यातून बाहेर आले नाही पाहिजे। गाळ आहे अशाच ठिकाणी हा सीडबॉल आपल्याला सोडायचा आहे अलगत, तो सीडबॉल फुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी काही कमलकट्टे आणलेले आहेत। कमलकट्टे अर्थात लोटस सीड, म्हणजे जे कमळाचं बीज आहे त्याला कमळकट्टा म्हणतात, इंडियन लोटस ज्याला म्हणतात, जो पाण्यापासून ज्याची पानं अँटिनासारखी, डिश अँटिनासारखी 2 ते 2.5 फूट पाण्यापासून उंचावर येतात आणि फुलंसुद्धा 2 ते 2.5 फूट अशी दांडी वरती येऊन तिथं फूल उगवते।
ते आहेत इंडियन लोटस। अशा पद्धतीने हा कमलकट्टा पॉलिश पेपर सैंड पेपर वरती घासायचा, हा पांढरा भाग उघडापर्यंत आणि तो खोल गाळामध्ये असा रुतवायचा। जर सीड बॉल तुम्हाला करायचे नसतील तर खोल सीड बॉल जर तुम्हाला करायचे नसतील तर अशा पद्धतीने हे खोलवर बोटाने टोचून द्यायचे आहेत, परंतु गाळ भरपूर असावा लागतो। ज्या ठिकाणी किचळ आहे गाळ आहे अशाच ठिकाणी हे कमलकट्टे, काही ठिकाणी याला कमळाची रिठे सुद्धा म्हणतात, रिठ्याच्या झाडाला रिठे जसे असतात तसेच हे कमळाचे बीज असतात। म्हणून बऱ्याच ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये मी गेलो होतो आणि वाशिम जिल्ह्यामध्ये किनी राजा या गावी एक ऐतिहासिक तलाव आहे फार मोठा, त्या ठिकाणी मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली ते या बीजाला कमळाची रिठी म्हणतात। होऊ शकते रेठ्याच्या झाडासारखी जी रेठे असतात त्यासारखी बीजांचं स्वरूप दिसते त्यामुळे त्याला हे रेठे सुद्धा म्हणत असतील। तर हे कमलकट्टा आमच्या परिसरात त्याला कमलकट्टा म्हणतात, ऍक्च्युअली कमलकट्टा दुसरा असतो। बघा या पलडग तलावाचा जो परिसर आहे हा अतिशय विस्तीर्ण असा परिसर आहे। या ठिकाणी प्रकल्पासाठी या ठिकाणी योजना केली, बघा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर या ठिकाणी दोन बोटी सुद्धा तुम्हाला दिसतात ज्याच्यामध्ये पर्यटक या ठिकाणी विहार करतायत। काठावर आमची टीम आहे जी शिडबॉल तयार करत आहे। तळ्याच्या काठापासून थोड्याशा दूर अंतरावर ज्या ठिकाणी वर्षभरासाठी पाणी राहील अशा ठिकाणी हे कमळ बिया या ठिकाणी लावल्या जात आहेत। कमळ कमळाचे जे सीड्स आहेत सीड बॉल आहेत ते थोडेसे दूरवर आपण फेकलेले आहेत। पहा या ठिकाणी बोट येत आहे, पर्यटक बोटेतून या जलाशयाचा आनंद घेताना। दोन बोट्स आहेत,